सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी सांगलीच्या देवराष्ट्री येथील दत्तात्रय लोहार यांनी मुलाच्या जुगाड करत त्यांच्या कल्पकतेने बनवलेल्या मिनी जिप्सीमुळे देवराष्ट्रीच्या दत्तात्रय लोहार यांची देशभरात ओळख झाली महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी चक्क बलेरो देतो असे ट्विट केले आणि महिंद्रा कंपनीने बोलेरो दत्तात्रय लोहार यांना सुपूर्द केले आहे व दत्तात्रयने त्याची मिनी जिप्सी महिंद्रा कंपनीकडे दिली आहे आनंद महिंद्रा यांनी दिलेला शब्द खरा केला यामुळे आज लोहार कुटुंबीय आनंदी आहेत दत्तात्रय लोहार यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही मिनी जिप्सी बनवली आहे आपल्या मुलीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ध्येयवेड्या दत्तात्रयने गाडी तयार करण्यासाठी स्वतःच्या शेतातील ऊस विकून गाडीचे साहित्य आणले कुटुंबातील सर्वांची साथ मोलाची लाभली दत्तात्रय लोहार याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे फॅब्रिकेशनचा त्याचा व्यवसाय आहे ते कामही त्याने फॅब्रिकेशन दुकानात बघून शिकलाय मिनी जिप्सी तयार केल्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे लोहार हे आधीपासून हुशार आणि मेहनती आहेत ते वेगवेगळे प्रयोग करत असतात त्याच्या मुलाच्या हट्टापायी त्यांनी स्क्रॅप मधून मटेरियल गोळा करून जिप्सी तयार केली आणि ही जुगाड जिप्सी घेऊन ते फिरू लागले त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि महिंद्रा कंपनीने त्यांना बोलेरो गाडी दिली आम्ही शेजारी आहे आम्हाला अभिमान आहे सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात सांगली पलूस दत्तात्रय विलासराव लोहरांच्या मुलाच्या अठ्ठाण अट्टहासनुसार की पप्पा मला फोर व्हीलरमध्ये बसायचं आहे त्या अट्टासानुसार नाही त्यांनी आपली जुनी एक त्यांची का नाही फॅशन होती त्याचं इंजन काढून की त्यांचा धंदा आहे त्या लोहार धंदेनं ना का नाही ना त्याट मटेरियल पडलेलं असतं स्क्रॅपचं वगैरे किंवा बंगारबंद गोळा करून हिने एक जुगाड चिप्स तयार केली त्यानुसार का नाही ते पोराचा त्यांचा एक म्हणजे आनंद पण पूर्ण झाला की पप्पा मला फोर व्हीलर बसाय ते स्वप्न पण पूर्ण झालं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणायचं झाली तर का नाही की सामान्य शेतकऱ्याला पडवणार जोगी ही चाळीस ते पंच औरुष टाकणारी गाडी त्यांनी तयार केली जी जुवळशी त्याला म्हणतात आणि दुसरी गोष्ट मध्ये त्या मागल्या साईडला का नाही हौदा आहे त्या हौद्यातनं त्यांना का नाही त्यांच्या धंद्याला म्हणजे का नाही काय म्हणा अँगल म्हणा काय म्हणा मशनी म्हणा त्यातनं टाकून येता येतं आणि त्या चार पाच माणसं देखील बसताय एवढी सोय ते आणि त्यांना का नाही बाहेर पंढरपूर साईडला गेल्यावर पत्रकारांनी का नाही त्यां सोशल मीडियावर का नाही न्यूजवाल्याने ह्यांनी का नाही त्यांना बातमी का नाही पसरवली त्यामुळे ते फेमस झाले एकदम आणि त्यांचे न्यूज आनंद मैद्रा यांनी बघितल्यामुळं नाही त्यांनी बोलेर ऑफर केली बोलेरो ऑफर केल्यावर त्यांनी काल घेतले बोलेर जाऊन आत्ता ते नाहीत कारण का ते गे आनंद लुटण्यासाठी बोलेरो पहिल्यांदा आले ते त्यांच्यामुळं त्यांच्या घरात ते कोल्हापूरला गेले ज्योतिबाला म्हणजे आम्हाला आता घराच्या शेजारी असल्यामुळे त्यांना आम्हाला आनंद वाटतो की गरीबातल्या गरिबाला माणसाला बोलेर मिळाले एवढ्या कंपनी मार्फत आणखीन मोफत की चांगलं वाटतं या आणि महत्त्वाचं म्हणजे का नाही काल ते नव्हते कारण का नाही रात्र झाली त्यां त्यामुळे ती सकाळी भेटले फक्त त्यांना बंगार राहण्यासाठी वजा येत नाही बालकी गाडीवर म्हणून त्यानं बंगार सामान गोळा करून आणून गाडी तयार केल्या गाडी तयार केल्यानंतर मग पुन्हा पंढरपूर इकडे देवाला इकडे तिकडे जाताना मग पेपर आउट झाल्यावर मग ते पुन्हा कंपनीवाल्यानं त्यांना गाडी दिली त्याला आता त्यांना गाडी मिळाल्या काय वाटतं तुम्हाला आम्हाला आनंदच वाटतंय गाडी त्याला मिळाल्यावर शेजार दरम्यान असल्यावर आम्हाला बी कधीतरी फिराल हिल करील म्हणून आम्हाला बी हाऊस वाटतं आहे कोणती गाडी दिल्या बुलेर गाडी